हॅलो जो गेम आपण आत्ता बघणार होतो एकोणीशे त्र्याहत्तर साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला डेव्हिड ब्रॉन्स्टाईन आणि काळ्या बाजूला ल्युबोमिर ल्युबो आता या नावाचा नेमका उच्चार कसा करायचा हे मला खरोखरच माहिती नाही जर तुम्हाला माहीत असेल तर जरूर सांगा पण हा डाव जो आहे तो एक ब्रिलियंट अटॅकिंग गेम आहे डेव्हिड ब्रॉन्स्टाईन हा किती उच्च दर्जाचा खेळाडू होता हे तुम्हाला हा डाव बघून नक्की लक्षात येईल डावाची सुरुवात ब्रॉन्स्टाईनने केली ई फोर उत्तर आले नाईट एफ सिक्स अलेखिन डिफेन्स ई फाईव्ह नाईट डी फाईव्ह डी फोर डी सिक्स सी फोर नाइट बी सिक्स एफ फोर म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर पांढऱ्या खेडून म्हणजे ब्रॉनस्टाईनने घोड्याविरुद्ध या चार प्यादांचा वापर केलेला आहे म्हणजे अॅक्च्युली ही एक स्टँडर्ड पद्धत आहे की जिथे जर समोरच्या खेळाडूने म्हणजे काळ्या खेळाडूने अलेखिन डिफेन्सचा वापर केला तर पांढरा खेळाडू हा फोर पॉन्ड डिफेन्स ज्याला म्हणतात त्याचा वापर करतो तुम्हाला हे बऱ्याच गेम्स मध्ये बघायला मिळेल पुढची चालवती डी टेक्स ई फाईव्ह एफ टेक्स ई फाईव्ह सी फाईव्ह आणि आपण पाहिलं की फोर पॉन्ड डिफेन्समुळे पांढऱ्या खेळाडूचं जे सेंटर होतं ते सेंटरवरती प्यादांनी कंट्रोल केला होता म्हणून आता काळा खेळाडू त्या सेंटरला चॅलेंज करतोय पुढची चालवती डी फाईव्ह ई सिक्स नाईट सी थ्री ई c डी फाईव्ह सी डी फाईव्ह आणि काळ्या खेळाडूला देखील माहीत होतं की जर प्यादी सेंटर ऑफ द बोर्डमध्ये राहिली असती तर त्याला डेव्हलपमेंटला वेळ लागला असता किंवा इश्यू झाले असते म्हणून त्याने आपल्या प्यादांचा सॅक्रिफाईस करून पांढऱ्या खेळाडूचं सेंटर उडावून खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढची होती सी फोर नाईट एफ थ्री बिशप जी फोर क्वीन डी फोर इथून या उंटावरती हल्ला केला बिशप टेक्स एफ थ्री म्हणून काळ्या खेळाडूने उंट घोड्यासोबत एक्सचेंज केलेला आहे जी टेक्सेफ थ्री बिशप बी फोर बिशप टेक सी फोर बाय ब्लॅक रुक G1, या वरती जी वन ह्या डायगॉनलवरती हल्ला करायचा आहे जी सिक्स म्हणूनच काळ्या खेडून हे प्याद पुढे घेऊन त्याला प्रोटेक्शन ॲड केलेलं आहे बिशप जी फाईव्ह इथून वजिरावरती हल्ला केलेला आहे क्विंग सी सेवन बिशप बी थ्री बिशप सी फाईव्ह आता बिशप बी थ्री ही जी चाल होती ही खरोखरच चांगली चाल होती का नाही आता चेस इंजिनीला जरी परफेक्ट चाल दाखवत असलं तरीही या चालीच्या नादात ब्रॉन्स्टाईनने एक चाल मिस केली ती म्हणजे बिशप सी फाईव्ह ज्याच्यामुळे वजीर आणि हत्ती हे दोन्ही एका रो मध्ये आलेले आहेत ज्यांच्यावरती हा उंट हल्ला करतोय आणि या उंटाला वजीराचा सपोर्ट असल्यामुळे हा वजीर तो उंट मारू शकत नाही पुढची चालू होती क्वीन एफ फोर म्हणून ब्रॉन्स्टाईनने स्वतःचा वजीर वाचवला टेक्स जीवन आणि काळ्या खेळाडूने हा उंट मारलेला आहे डी सिक्स त्या बदल्यात ब्रॉन्स्टाईनने वजीरावरती हल्ला केला क्वीन सी एट किंग ए टू चेस इंजिन जरी याला चुकीची चाल दाखवत अस तरी ही चाल खेळून हत्तीने या उंटावरती हल्ला केलेला आहे पुढची चाल होती बिशप सी फाईव्ह नाईट ई फोर उंटावरही हल्ला केलेला आहे आणि या स्क्वेअरवर देखील कंट्रोल केलेला आहे नाईट डी सेवन म्हणूनच ही चाल खेळून काळ्या खेळाडूने या उंटालाही सपोर्ट दिला आणि या स्क्वेअरवरती देखील या घोड्याने कंट्रोल केलेला आहे रुक सी क्वीन सी सिक्स रुक टेक्सी फाईव्ह आता ही चाल नेमकी का खेळली असेल याचा तुम्हाला अंदाज पुढच्या काही चालींमध्ये येईलच की जिथे ब्रॉनस्टाईनने एक हत्ती मारला गेला असताना आपल्या हत्तीचा वापर करून त्या समोरच्या खेळाडूचा काळा उंट मारलेला आहे पुढची चाल होती नाईटेक्सी फाईव्ह आणि नाईटिक्स चेक आता तुमच्या लक्षात आलं असेल की त्या हत्तीने उंट का मारला त्याचे कारण हा जो घोडा होता की ज्याने नाईट टेक्सी फाईव्ह ही चाल खेळली हा घोडा ब्रॉन्स्टाईनला या स्क्वेअरवरून हलवायचा होता जेणेकरून एफ सिक्स या स्क्वेअरवरती हा घोडा घेऊन राजाला चेक देता येईल आता जर पाहिलं तर हा राजा जो आहे तो एका कोपऱ्यात ब्लॉक झालेला आहे किंग एच एट क्वीन एच फोर आणि अपेक्षेप्रमाणे ब्रॉन्स्टाईनने आता या किंग साईडवरती हल्ला करायला सुरुवात केलेली आहे ज्यावेळी काळ्या खेळाडूचे मोहरे जे आहेत ते क्वीन साइडवरती आहेत म्हणूनच ती एक्सचेंज सॅक्रिफाईस जिथे हत्तीने उंट मारला ती चाल जास्त महत्वाची होती पुढची चाल होती क्वीन बी फाईव्ह चेक किंग ई थ्री एच फाईव्ह कारण हे जर प्याद इथून पुढे घेतलं नसतं तर पुढच्या एखाद दुसऱ्या चुकीच्या चालीमध्ये हा वजीराने ते प्याद मारून राजाला चेकमेट केलं असतं पुढची चाल होती नाईट टेक्स एच फाईव्ह क्वीन टेक्स बी थ्री चेक आणि काळ्या खेळाडूने खेळलेली चाल होती क्वीन थ्री एक्स बी थ्री चेक जर तुम्ही चेस इंजिनची सजेस्टेड चाल पाहिली तर ती आहे क्वीन डी थ्री चेक ज्यानंतर राजा किंग एफ टू सॉरी हा किंग एफ टू या घरावर येईल ज्यानंतर आता जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर हा वजीर जो आहे तो इथून चेक देऊ शकत नाही राजा मारेल तो इथून चेक देऊ शकत नाही उंट मारेल तो काळ्या घरावर जाऊ शकत नाही त्याला हा उंट मारेल आणि इथे गेला तरी हा उंट मारेल आणि समजा जर काही चुकीची चाल खेळली जसे की एक रॅन्डम चाल म्हणून दाखवतो हो की हा घोडा इथे घेतला तर हे चूक होऊ शकेल कारण त्यानंतर हा जो घोडा आहे तो इथे येईल हा असा डिस्कवर्ड चेक बसेल आता पांढरा स्क्वेअर ऑलरेडी घोड्याने कव्हर केलेला आहे म्हणून राजाला कंपल्सरी इथे यावं लागेल ज्यानंतर हा वजीर इथे येईल आणि हा चेकमेट होईल म्हणूनच जी टेक्स एच फाईव्ह सॉरी किंग एफ टू ह्या चालीनंतर तसे पाहिले तर खरोखर अशी कुठलीही चांगली चाल नाहीये जी या राजाचा चेकमेट वाचवू शकेल फार तर फार पुढच्या ज्या चाली आहेत त्या डाव लांबवू शकतील जसे की हा घोडा इथे घेतला चेक दिला पण पुन्हा या प्यादाने हा घोडा मारला जाईल ज्यानंतर कदाचित अजून काही वेगळी चाल खेळण्यासाठी हा वजीर इथे येईल हा राजाला चेक देईल ज्यानंतर हा राजा पांढऱ्या घरावर येईल ज्यानंतर हे प्याद मारून चेक देईल हा राजा, दे राजा पुन्हा या घरावर येईल आणि आता शेवटची चाल अशी की जर हा वजीर इथे जरी आला तरीही हा राजा पांढऱ्या घरावर जाऊन सेफ होईल आणि तुम्ही जर पाहिलं तर हा वजीर आता राजाला चेक देतोय पण तरीही चेस इंजिन जे आहे ते याला ब्लंडर दाखवते चुकीचं दाखवते कारण एकदा हा राजा इथं गेला की या राजाला चेक देण्यासारखं आधेमध्ये काही नाहीये वजीर चेक देऊ शकत नाही आणि त्यामुळे पुढची कुठलीही जरी चाल खेळली तरी हा राजा एक दोन चालीमध्ये चेकमेट नक्की होणार आहे हे सर्व लक्षात घेऊनच नाईट टेक्स एच फाईव्ह या चालीनंतर दुसरी कोणतीही चाल खेळण्यापेक्षा डाव लांबवण्यासाठी काळ्या खेळाडूने खेळलेली चाल होती क्विंटेक्स बी थ्री चेक म्हणजे आपण पाहिलं की चेस इंजिन जरी काही चाली सजेस्ट करत असलं आणि त्या अक्युरेट जरी असल्या तरी बऱ्याच वेळा त्या चाली या डाव जिंकवतीलच याची काही खात्री नाही आता आपण जे व्हेरिएशन पाहिलं तेच होत ते जे व्हेरिएशन होते ते डाव लांबवण्याचे व्हेरिएशन होते काळा खेळाडू पांढऱ्या खेळाडूला चेकमेट करू शकत नव्हता चेस इंजिनमध्ये ही काही लिमिटेशन्स तुम्हाला नक्की बघायला मिळतील स्पेशली अशा काही अटॅक्समध्ये जे चेस हिस्ट्रीमध्ये अतिशय चांगले किंवा अतिशय जबरदस्त अटॅक म्हणून ओळखले गेले त्यांची जर सुरुवात तुम्ही पाहिली तर चेस नुसार त्यांची सुरुवात ही अतिशय चुकीची चाल किंवा ब्लंडर म्हणून असते याचं तुम्हाला नक्की आश्चर्य वाटेल पण ही रिअल फॅक्ट आहे काळ्या खेळाडूने खेळलेली चाल होती क्विनटेक्स बी थ्री चेक ज्याला ब्रॉन्स्टाईनने उत्तर दिले एट एक्स बी थ्री नाईट डी फाईव्ह चेक आणि आता इथून खेळलेली होती किंग डी फोर ब्रॉन्स्टाईनने आपले आपला राजा जो आहे तो दोन्ही घोड्यांच्या शेजारी आणलेला आहे कुठला जर चुकीची चाल खेळली तर दोन्हीपैकी कुठलाही घोडा मारला जाऊ शकतो पुढची चाल होती नाईट ई सिक्स चेक किंग टेक्स डी फाईव्ह अपेक्षेप्रमाणे घोडा मारला नाईट टेक्स जी फाईव्ह नाईट एफ सिक्स चेक हा डिस्कवर्ड चेक आहे किंग जी सेवन आणि हा जो स्क्वेअर आहे तो आता घोड्याने कंट्रोल केलेला असल्यामुळे वजीर इथं जाऊ शकत नाही किंग टेक सॉरी क्वीन टेक्स जी फाईव्ह डी एट आणि आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की सॉरी रुग डीएट ही चाल होती क्विन टेक्स जी फाईव्ह या चालीनंतर एट आता अशी परिस्थिती बोर्डवर आहे की पांढऱ्या खेळाडूकडे एक घोडा आणि वजीर आणि एक दोन तीन चार पाच सहा प्यादी आहेत तर काळ्या खेळाडूकडे दोन हत्ती आणि चार प्यादी आहेत म्हणजे परिस्थिती ही पांढऱ्या खेळाडूची जास्त चांगली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पांढऱ्या खेळाडूकडे ही दोन पास्टपॉन आहेत ज्यांना आता राजाचा सपोर्ट आहे याउलट काळ्या खेळाडूकडे कोणतीही पास्टपॉन नाही डेव्हिड ब्रॉन्स्टाईनने एकदा एक स्टेटमेंट दिलं होतं की त्याने अनेक चांगल्या चांगल्या खेळाडूंविरुद्ध अनेक टुर्नामेंट्समध्ये पास्ट पॉइंट जे आहेत त्या पास्ट पॉइंटचा वापर करून जवळजवळ कितीतरी डझन पॉइंट्स मिळवलेले आहेत असं त्याचं एक अशा अर्थाचा त्याचं एक स्टेटमेंट होतं त्याचा अर्थ हाच सा, तो सांगत होता की चेसमध्ये जेव्हा तुमची प्याधी पास्ट पॉइंटमध्ये कन्व्हर्ट होतात आणि तुम्ही ती पुढे ढकलायला सुरुवात करतात त्यावेळी समोरचा खेळाडू कितीही चांगला जरी असला तरी तो तो देखील छोटी माणूस असतो त्याच्यावर सायकोलॉजिकल प्रेशर हे नक्की येतं आणि डेव्हिड ब्रॉन्स्टाईनच्या मध्ये याचा वापर त्याने खूप चांगल्या प्रकारे केला अनेक चांगल्या खेळाडूंबरोबर त्याने कितीतरी वेळ मोहरे वाचवण्या शिवाय पुढे ढकलण्याचं काम केलं ज्यामुळे ती प्याधी पुढे पोचून वजीर होतील या प्रेशरमध्ये समोरचा खेळाडू चुकलेला आहे आणि हे तुम्हाला नक्की बघायला मिळेल हे तुम्हाला अगदी गल्ली लेवलच्या चेसमध्ये देखील बघायला मिळेल आणि इंटरनॅशनल लेवलच्या चेसमध्ये देखील बघायला मिळेल त्यामुळेच रुक डी एट ही चाल खेळून काळ्या खेळून आता हे प्याद पुढे येऊ नये याची काळजी घेतलेली आहे पुढची चाल होती ई सिक्स आणि अपेक्षेप्रमाणे हे प्याद पुढे ढकललं एफ टेक्सिक्स रुक एफ एट या घोड्यावरती हल्ला केलेला आहे डी सेवन आता जर तुम्ही पाहिलं तर दुसऱ्या कोणा खेळाडूंनी कदाचित राजाला चेक दिला असता घोडा हलवला असता पण डेव्हिड ब्रॉन्स्टाईनने तसलं काही केलं नाही त्याने आपलं प्याद पुढे ढकललं ए फाईव्ह नाईट जी फोर रुक ए सिक्स चेक किंग ई फाईव्ह रुक एफ फाईव्ह चेक आणि हा हत्ती इथे येऊन आपला राजा आणि वजेला ट्रॅप करू शकतो लक्षा हे लक्षात येऊनही ब्रॉन्स्टाईनने शांतपणे राजा मागे घेतला कारण त्याचं हे प्याद वजीर बनण्याच्या घरापर्यंत पोचलेलं आहे क्वीन टेक्स एफ फाईव्ह जी टेक्स एफ फाईव्ह डी एट क्वीन एफ टेक्स जी फोर क्वीन डी सेव्हन चेक किंग एच एस क्वीन टेक्स बी सेव्हन चे सॉरी क्वीन टेक्स बी सेव्हन रुक जी सिक्स एफ फोर आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली त्याचे कारण आत्ता इथे जरी कुठला डायरेक्ट चेकमेंट नसला तरीही काळ्या खेळाडूकडे खरोखरच आता मो मोरे शिल्लक नाही जे या राजाला चेकमेट करू शकतील म्हणजे आता हा हत्तीचा पुढे घेऊन चेक द्यायचा प्रयत्न केला तर तो मारला जाईल किंवा हे प्यादाचं पुढे टाकलं तर हे प्याद त्याला मारेल हे प्यादाचं पुढे टाकलं ते मारेल आणि राजा जर इकडे तिकडे हलवला तर हा वजीर त्याला नक्की चेक देईल तर एकंदरीतच काळ्या खेळाडूकडे खरोखर चांगली अशी कुठलीही चाल शिल्लक राहिली नव्हती जर काही चुकीच्या चाली खेळत राहिला असता तर हे हे प्यादा देखील पुढे जाऊन वजीर बनलं असतं आणि ब्रॉन्स्टाईनने त्याला नक्की चेकमेट केला असता म्हणूनच हे लक्षात घेऊन एफ फोर या चालीनंतर था काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि तुम्ही जर पाहिलं तर या नावात पुन्हा एकदा डेव्हिड ब्रॉन्स्टाईनने आपल्या वजीराचंही बलिदान दिलं पण आपली प्याधी पुढे ढकलून नवीन वजीर जन्माला जन्म दिला तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर तुम्ही जरूर शेअर करा माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा मी नवी नवीन नवीन गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद सॉरी एक वेरिएशन दाखवायचं राहून गेलं होतं डावाल डावात जेव्हा ही परिस्थिती होती त्यावेळी काळ्या खेळाडूची चाल होती टेक्स बी थ्री चेक ज्याला चेस इंजिन ब्लंडर म्हणत आहे पण आपण हे बघूया की समजा टेक्स एच फाईव्ह या चालीनंतर टेक्स बी थ्री ही चाल न खेळता काळ्या खेळाडूने आपल्या प्यादाने जर घोडा मारला असता तर ही देखील चूक झाली असती कारण त्यानंतर या उंटाने किंवा वजीराने राजाला चेक दिला असता तर हा चेक दिल्यानंतर आता राजा कदाचित या घरात आला असता किंवा पांढऱ्या घरावर आला असता जर तो इथे आला असता तर हा वजीर इथे आला असता इथून राजाला चेक बसलेला आहे राजाला इथे यावं लागलं असतं आणि हा वजीर इथे येऊन राजा चेकमेट झाला असता हे वेरिएशन दाखवायचं राहिलं होतं म्हणूनच काळ्या खेळाडूने नाईट टेक्सेच फाईन होता हा घोडा न मारता वजीराने हत्ती मारला होता आय होप तुम्हाला गेम आवडला असेल नक्की शेअर करा माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद